काँग्रेसचे 25 आमदार नाराज आहेत हे वृत्त तथ्यहीन आहे. अशा प्रकारची कोणतीही नाराजी काँग्रेसमध्ये नाही असा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला. खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला निंदनीय असून या हल्ल्याचा सूत्रधार शोधून काढला जाईल असंही चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न टिकण्याला भाजप जबाबदार असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी नामदार अशोक चव्हाण कोल्हापुरात आले होते. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप सरकारच्या काळात झालेल्या रस्ते विकासाबद्दल अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल आपल्या मंत्रालयानं घेतली आहे असं नामदार चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही. हा हल्ला एक पूर्वनियोजित कट असल्याची आपली खात्री असून हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शोधणं गरजेचं आहे असंही नामदार चव्हाण यांनी नमूद केलं. फार वाईट गोष्ट आहे, अतिशय निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने हमले घडून आणणे नियोजित होतं सगळं हे अचानक घडलेलं नाही आहे आणि त्यामुळे वाईट आहे. कोणाच्याही घरावर असो, कोणाच्याही घरावर राजकीय नेते असो किंवा इतर कोणाच्याही घरावर अशा प्रकारचे हल्ले करणं ही अशोभनीय, लोकशाहीला मारक आणि चुकीच्या लोकांना हेच्या मागचा सूत्रधार कोण हा खात्याचा खरा विषय आहे ते शोधून काढण्याची गरज आहे. परंतु सध्या एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात आहे, त्याला तोट्यातून बाहेर काढणं आणि त्याचं अस्तित्व टिकवून ठेवणं अशी तारेवरची कसरत महाविकास आघाडी सरकारला करावी लागतीये. महामंडळाला तोट्यातून बाहेर काढायचं नसतं तर शासनानं एअर इंडिया कंपनीप्रमाणे त्याची कधीच विक्री केली असती असा खुलासाही नामदार चव्हाण यांनी केलाय. काँग्रेस पक्षात कोणतीही नाराजी नसून 25 आमदारांच्या दिल्ली दौऱ्याचा कोणताही संदर्भ जोडू नये असं आवाहनही नामदार चव्हाण यांनी केलंय. कायद्याच्या कसोटीवर टिकणारं मराठा आरक्षण दिल्याचा दावा करणाऱ्या भाजपनं हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही याचं उत्तर द्यावं असं नामदार चव्हाण यांनी सांगितलं. तसंच तत्कालीन भाजप सरकारनं मराठा समाजाची घोर फसवणूक केली असा आरोपही चव्हाण यांनी केलाय. महाविकास आघाडी मराठा समाजाचे प्रलंबित सर्व प्रश्न युद्ध पातळीवर मार्गी लावतंय, त्यामुळं खासदार संभाजीराजे यांची सरकारनं फसवणूक केल्याच्या आरोपात तथ्य नाही असंही चव्हाण यांनी नमूद केलं.